बँका सुद्धा नजरवाडीच्या विरोधामध्ये मोर्चा करतायत. शिवसेनेने इंधन दरवाढीच्या विरुद्ध मोर्चा काढायच्या ऐवजी स्टेट टॅक्सेस कमी करावे, याचं कारण पेट्रोल डिझेल अजूनही व्हॅटच्या रेजिम मध्ये आहे, त्याच्यावर जीएसटी नाही आहे, त्यामुळे त्याचे दरवाढ जेव्हा होते त्यावेळेस ते महाराष्ट्रात जास्त दरवाढ होते, कारण महाराष्ट्राचे स्वतःचे टॅक्सेस जास्त आहेत. मागच्या काळात जेव्हा अशाच प्रकारे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले होते, आम्ही राज्य सरकारमध्ये होतो, मी आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निर्णय घेऊन महाराष्ट्राचे टॅक्सेस कमी केले होते, त्याने पेट्रोल डिझेलचे भाव 2 रुपयांनी कमी झाले होते आणि महाराष्ट्राचं एकाही पैशाचं नुकसान झालं नव्हतं, कारण कॅस्केडिंग इफेक्टचे हे पैसे असतात. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव वाढल्यानंतर ज्यावेळेस त्याचं प्राईस ऍडजस्टमेंट होतं, त्या प्राईस ऍडजस्टमेंटमुळे महाराष्ट्रातल्या व्हॅटमुळे आपल्याला जास्तीचा भूर्दंड त्या ठिकाणी द्यावा लागतो ग्राहकांना. तर राज्य सरकार आपलं प्रॉफिट थोडं कमी करू शकते, हा जास्तीचा भूर्दंड कमी करू शकते, त्यामुळे ही नौटंकी ही बंद केली पाहिजे आणि नौटंकी न करता मोर्चे न काढता त्या ठिकाणी त्यांच्या हातात जे आहे जे आम्ही करून दाखवलं होतं ते या सरकारने करावं आणि पेट्रोल डिझेलचे भाव कमी करावे. या ठिकाणी आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे 78 लाख लोकांना विजेचे कनेक्शन डिस्कंटिन्यू करण्याचं आणि डिस्कनेक्ट करण्याच्या नोटिसेस या राज्य सरकारने दिल्या आहेत, खरंच महाराष्ट्रात मोगलाई आली आहे अशा प्रकारची अवस्था आहे. शेतकऱ्यांना एकीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा सामना करावा लागला, दुसरीकडे अनेक ठिकाणी आलेली पिकं खराब झाली, एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर संकट आली, लॉकडाऊन नंतर अडचणीत ते आले, असं असताना देखील वाढीव बिलं देऊन त्यांचे कनेक्शन डिस्कनेक्ट करण्याची ही जी मोहीम काढलेली आहे याचा आम्ही विरोध करतोय, याचा निषेध करतोय. संपूर्ण महाराष्ट्रात याच्याविरुद्ध आम्ही निदर्शनं करणार आहोत आणि हे करून आम्ही थांबणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या आणि सामान्य ग्राहकांच्या पाठीशी उभे आहोत. जोपर्यंत हे जुलमी सरकार त्यांना दिलासा देत नाही तोपर्यंत भाजपचं आंदोलन सुरू राहील. हिंदुत्व कोणाचीच मक्तेदारी असू शकत नाही, हिंदुत्व हे जगावं लागतं, हिंदुत्व हे नुसतं भाषणातून बोलून चालत नाही. आणि ज्यावेळी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जनाब बाळासाहेब ठाकरे होतात आणि ज्यावेळी शिवगान स्पर्धा बंद होते आणि त्याच्याऐवजी अजान स्पर्धा सुरू होते त्यावेळी अशा प्रकारचं वक्तव्य द्यावं लागतं, म्हणून ते वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी कदाचित दिलंय. ही आमची मक्तेदारी नाही, पण तुम्ही का हिंदुत्व सोडलंय एवढंच त्यांनी सांगावं असं आमचा त्यांना स्पष्ट आव्हान आहे. शेतकरी आंदोलनावर सेलिब्रिटीजनी काल हे उघड झालेलं आहे आणि हे कशा प्रकारे आंतरराष्ट्रीय षडयंत्र याच्या पाठीमागे चाललेलं आहे आणि जे काही आंदोलन चाललंय त्याचा फायदा घेऊन कशा प्रकारे भारताला बदनाम करायचं, भारतात अराजक तयार करायचं, भारतामध्ये या माध्यमातून अनरेस्ट तयार करायचा, या संदर्भातली जी सगळी योजना आहे ती योजना बाहेर आलेली आहे. कशा प्रकारे वेगवेगळ्या देशाच्या एमपीजना देखील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून हा प्रश्न आंतरराष्ट्रीय करून भारतामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनरेस तयार करायची आणि जगात भारताला बदनाम करायचं याचे सगळे कागदपत्र कालच्या ट्विटमुळे उघड पडलेले आहेत. मला असं वाटतं की आता देशातल्याही लोकांना समजलेलं आहे की या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक कशा प्रकारे आपली पोळी भाजण्याचा आणि भारत विरोधी गतिविधी करण्याचा प्रयत्न करतायत. विरोधी पक्षाचे खासदार गाझीपूर बॉर्डरवर पोहोचल्यावर त्यांना अडवण्यात आलं, मला कल्पना नाही त्याची. मला माहित नाही, शिवसेना मुंबई पावती देऊन खंडणी वसूल करते असा आरोप मनसेने केलाय पुराव्यानिशी. नाही, मला असं वाटतं की मनसेने काय आरोप केला हे मला माहिती नाही, पण खंडणीखोरीचे आरोप त्यांच्यावर नेहमीच लागले. महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी असो की काही जिल्ह्यांमधली दारूबंदी असो, या सरकारने सगळ्यांना खुली छूट दिली आहे. या ठिकाणी आपण बघा, आता चंद्रपूरच्या दारूबंदीनंतर
हे सरकार आल्यानंतर काय परिस्थिती आहे, सर्वात जास्त दारू त्या ठिकाणी विकली जाते आहे, अवैध दारू विकली जाते आहे इतक्या मोठ्या प्रमाणात. आजूबाजूच्या जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधनं अक्षरशः आता नेटवर्क उभं राहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळेच सामील आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रशासन आणि पोलीस आणि सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी दारूबंदीचा बोजवारा उडवलाय. तीच परिस्थिती आज गुटखा बंदीची देखील आहे. सर्रास गुटखा त्या ठिकाणी मिळतो आहे आणि याला पूर्ण आशीर्वाद हा सरकारचा आहे. ते आशिष देशमुख काय म्हणाले मला माहिती नाही किंवा त्याच्यावर मला रिएक्टही करायचं नाही, पण सर्रास अवैध धंदे हे महाराष्ट्रात चाललेले आहेत, हे नागपूर जिल्ह्यातही चालले आहेत, हे विदर्भात मोठ्या प्रमाणात चाललेले आपल्याला पाहायला मिळतात आणि दारूबंदी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तर सिस्टमॅटिकली अक्षरशः अवैध दारू ही पूर्णपणे आशीर्वादाने त्या ठिकाणी विकली जाते अशा प्रकारची अवस्था आहे. एल्गार परिषदेच्या संदर्भात जी बोटचेपी भूमिका या सरकारने घेतली आहे, माहिती असताना सगळे डॉक्युमेंट त्या ठिकाणी त्यांच्या जो उपलब्ध असताना डोझियर्स उपलब्ध असताना परवानगी दिली, त्या ठिकाणी विषारी भाषणं झाली, समाजामध्ये तेढ निर्माण करायचं एवढा एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून हे काम या ठिकाणी होताना दिसतंय आणि अशा परिस्थितीत काहीतरी थातुरमातूर कलमं लावायची तीही स्वतःहून लावलेली नाहीत सरकारने. जेव्हा आम्ही त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं तेव्हा या सरकारला जाग आली आणि मला तर आश्चर्य वाटतं की आता म्हणजे राम मंदिराचे पैसे सरकारने द्यावे की जनतेने द्यावे याकरता अग्रलेख येतो, परंतु शर्जीलच्या अशा प्रकारच्या वक्तव्यानंतर चार दिवस कुठलाही अग्रलेख लिहायला देखील फुर्सत आपल्याला मिळत नाही, चार दिवसांनी त्यासंदर्भात जाग येते. अशा प्रकारची अवस्था आज या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि सरकार यांना पाठीशी घालताय. देखिए जिस प्रकार से पूना में कार्यक्रम हुआ और वो परिषद के लोगों को परमिशन दी गई, वो परमिशन देना ही गलत था क्योंकि ये जो परिषद वहां पर होती है ये केवल समाजों में बैर बढ़े, झगड़े हो, इस प्रकार के वक्तव्य करने के लिए ही वो वहां पर उस प्रकार की एल्गार परिषद ली जाती है. इसके सारे डोजियर सरकार के पास थे, इसकी सारी जानकारी सरकार के पास थी, बावजूद वहां ऐसे लोगों को आने दिया गया हिंदुओं के खिलाफ, समाजों के खिलाफ गंदे गंदी बातें कहने को उनको वहां मौका दिया गया और उसके बावजूद उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई. जब हमने आंदोलन किया तब कार्रवाई वहां पर हमको होती हुई दिखाई पड़ी. और मुझे एक चीज का आश्चर्य लगता है कि राम मंदिर के लिए पैसा समाज से लेना चाहिए या सरकार से लेना चाहिए, इसके ऊपर तो तुरंत पेपर में लिखकर आ जाता है, अग्रलेख छपकर आ जाता है, लेकिन शर्जील ने ये सारी चीजें बोलने के बाद तीन चार दिन तक तो हम सोए थे, उसके ऊपर कोई लेख नहीं लिखा गया, उसके ऊपर कोई बात नहीं कही गई. कल जब हम लोगों ने आंदोलन करके उनके ऊपर गुनाह दाखिल करने के लिए सरकार को मजबूर किया तब जाकर उसके ऊपर लेख आता है, तो किस प्रकार की भूमिका है इसमें से स्पष्ट समझ आता है. भाजपा ने जी चर्चा शुरू है तैयारी जिस प्रकार से कल ये चीज ध्यान में आई कि एक अंतर्राष्ट्रीय षड्यंत्र चल रहा है और कुछ लोग जानबूझकर किसान आंदोलन के कंधे पर बंदूक रखकर इस देश में अराजकता कैसे फैले, ये देश दुनिया में बदनाम कैसे हो, देश विरोधी ताकतों को एकत्रित करके किस प्रकार से इसके खिलाफ अलग अलग दुनिया के देशों में भारत के बदनामी के कार्यक्रम चलाया जाए, इसको एक सिस्टमैटिक रूप से किस प्रकार से भारत को बदनाम किया जाए, ये सारी चीजों का भंडाफोड़ कल जो डिलीट ट्वीट में सारा फॉर्मेट आया उसके कारण हो चुका है. मुझे ऐसा लगता है कि अब हमको जागना होगा और किसानों के नाम पर या उनके कंधे पर बंदूक रखकर ये देश विरोधी करतूत करने वाले देश के बाहर बैठकर और अलग अलग लोगों को पकड़कर ये जो लोग काम कर रहे हैं इनको एक्सपोज करना होगा. तो हिंदुत्व सोडलं का भाजप नाही.
हिंदुत्व किसी की भी बपौती नहीं है, न वो हमारी बपौती है न किसी और की बपौती है। हिंदुत्व एक जीवन पद्धति है और हिंदुत्व भाषण में नहीं, अपने जीने में लाना पड़ता है, अपने एक्शन में लाना पड़ता है। मुझे आश्चर्य होता है, अब वो लोग हिंदुत्व की बात करते हैं जो वोटों के लिए हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे कहने की जगह जनाब बाला साहेब ठाकरे कहते हैं, जो लोग शिवगान स्पर्धा की जगह अजान की स्पर्धा लेते हैं वो भी अब हिंदुत्व की बात करते हैं। मुझे लगता है ये भाषणों में नहीं, आपकी जीवन पद्धति में अगर हिंदुत्व होगा तो आप हिंदुत्ववादी रहेंगे।